द यस अकॅडमीमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ओके चल, आज आपण बघणार आहोत की इयत्ता 10वीमध्ये जो आहे भाग विज्ञान भाग 1 याच्यातला जो दुसरा धडा आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। हा धडा नीट आणि जेई या दोन्ही पण पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचा मानला जातो आणि महत्त्वाचा आहेसुद्धा, कारण यामध्ये तुम्हाला केमिस्ट्रीबद्दल माहिती सांगेन। आणि जास्त केमिस्ट्रीमध्ये जर आणलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि जसं इनऑर्गॅनिकमध्ये पण येते, पण जास्त करून ऑर्गॅनिकबद्दल बोलू आपण, है ना। कारण कार्बनबद्दल माय इन्फॉर्मेशन आहे, याच्यामध्ये आपण काय शिकणार काय आहोत, तर यामध्ये आपण या धड्यामध्ये जो आहे या धड्यामध्ये जो इन्फॉर्मेशन आपण या धड्यामध्ये आहे काय, है ना, की नेमकं कशाबद्दल पाहायचं आहे, आपण एक ब्रीफमध्ये इंट्रोडक्शन पाहणार आहोत या धड्यामध्ये। हां सर, यामध्ये काय काय आहे माहीत असलं पाहिजे आपल्याला, है ना। डायरेक्ट धडा शिकण्यामध्ये काही हे नसतं, आपल्याला माहिती असलं पाहिजे की याच्यामध्ये आहे काय। चला तर मग आपण यामध्ये काय काय आहे ते बघा, एकदम लक्ष द्या। यामध्ये आहे मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरण, म्हणजे मूलद्रव्याचा जो इतिहास आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार, आपण जो पाहणार आहे, आपण जे शिकणार आहोत। यामध्ये सर्वात प्रथम इतिहास असणार आहे, कशाबद्दल की इतिहासाबद्दल, की कोणकोणते मूलद्रव्य कोणी कोणी शोधले, कशा कशाबद्दल, केमिस्ट्री आली कशी, आहे ना, विज्ञान मध्ये जो आहे हा जो भाग पडला केमिस्ट्रीचा म्हणजे रसायनशास्त्राचा, हे डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झाली, कोणी याच्यामध्ये हातभार लावला, आहे ना, सुरुवात कशी झाली, त्याच्यानंतर आधुनिक रसायनशास्त्र कशा पद्धतीनं डेव्हलप होत गेलं, त्याबद्दल आपण पूर्ण इतिहास पाहणार आहोत। आणि नंतर मग या धड्याला आपण टच करणार आहोत, बरोबर आहे। त्यानंतर बघा, मूलद्रव्य इतिहास झाल्यानंतर याच्यामध्ये बघणार आहोत की मूलद्रव्याचे वर्गीकरण नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे, बरोबर, मूलद्रव्यांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करायचे, वर्गीकरण, है ना, कशा कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत या धड्यामध्ये। की वर्गीकरण म्हणजे धातू, अधातू, धातू सदृश्य हे पाहणार आहोत, म्हणजे काय आहे, कशाला कोणाला धातू म्हणायचं, कोणाला अधातू म्हणायचं, आहे ना, आणि कोणाला धातू सदृश्य, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन या धड्यामध्ये याच्यातला दिलेला आहे पॉईंट, बरोबर आहे। तो पॉईंट बघूया, नेमकं मूलद्रव्य आहेत किती आतापर्यंत, है ना, तो पाहणार आहोत आपण, बरोबर आहे। चला तर मग पुढं, अजून वर्गीकरणाच्या नंतर, सॉरी हे पडत होतं, नंबर 3 मूलद्रव्याचे वर्गीकरण झाल्यानंतर सगळ्यात पहिलं कोण ट्राय केलं की याला एकदम बेसिक, कारण 118 मूलद्रव्य आहेत, आणि ते 118 मूलद्रव्य ध्यानात कसे ठेवायचे आणि मेमराईज कसे ठेवायचे, कारण दरवेळेस प्रॉब्लेम येतो। तर मग यावेळेस काय करायचं की यार मेमराईज कसे करायचे याला सगळ्याला, तर मग काही ट्राय करत होते, काहीतरी भेटते का नवीन, जसं की आपला पाडा पा, बेचा पाडा, समजा म्हणलं बेक बे, दोन चार बे, त्रिक सहा, म्हणजे दोन दोन ॲड केलं की पाडा असा राहतो, मग तसंच मेमराईज करण्याचा प्रयत्न केला। मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला हातभार लावला डोबे, डोबे राहिला धनाटा, त्याच्या पहिले पण खूप जण होते, पण आधुनिक याच्यामध्ये यायला यायला देतात डोबे रायनर, बरोबर आहे। चित्रिकी, त्रिके, आता त्रिके म्हणजे काय, ट्रायड्स म्हणतात, म्हणजे तीन असलेलं, आहे ना, त्रिशूल कसं म्हणतो आपण, त्रिशूल, हां तशा पद्धतीनं त्रिक, कारण 3 1 2 3 असते ना तसं, तर त्रिशूलबद्दल किंवा त्रिकाबद्दल बघणार आहोत, आणि ते ग्रुप आहेत, मग त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत या डोबे रायनरने काय केलं, कोणत्या देशाचे होते, कधी त्यांनी सुरुवात केली, स्थापन कधी केलं, त्याबद्दल, सॉरी आहे कधी मध्ये पडत राहते, माझे हात थोडे इकडे तिकडे होतात ना त्यामुळं, सॉरी त्याच्याबद्दल, नो प्रॉब्लेम। चला तर डोबे रायनरनं कशा पद्धतीनं काम केलं, कशी मांडणी कशी केली, काय होती आयडिया, त्याबद्दल बघणार आहोत आपण, बरोबर आहे। त्याच्यानंतर मग त्यांचे गुण आणि दोष हे दोन्ही पण बघणार आहोत आपण। त्याच्यानंतर पुढचा जो आहे न्यूलँड्स, ध्यानाटा, न्यूलँड्सची अष्टके, ध्यानाटा, ऑक्टेव म्हणतात इंग्लिशमध्ये, अष्टके, बरोबर आहे, न्यूलँड्सची अष्टके, हा ब्रिटिश होता, बरोबर आहे, तर त्यांनी कोण होतं ते, बरोबर आहे, ते कोण होते, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे, तरीसुद्धा त्यांनी कोणीकडे काम केलं, रसायनशास्त्रात काम केलं, जबर, है ना, म्हणजे त्यांनी अशी बाउंड्री मारून नाही घेतली की मी हे आहे तर मी हेच काम करेन, जसं की आपण म्हणतो मी विद्यार्थी आहे तर मी विद्यार्थीच राहीन, दुसरं काय काम नाही करणार, बरोबर आहे ना। म्हणजे मम्मी म्हणली की बाळा एखाद्या वेळेस समजा काम असेल, मम्मी हे काम करा, तर मग आपण म्हणतो नाही नाही मी माझा अभ्यास करतो, बरं, आणि मित्र आला, चल बरं खेळाय, ओके चला क्रिकेट खेळायला चालले, म्हणजे आपण काय करतो, आपल्या प्रायोरिटी कशाला देतो आपण मित्राला, मम्मी पप्पाला देत नाही, तसं खेळायला पाहिजे असं नाही म्हणत, पण कधी मध्ये एखाद्या वेळेस काम पण करायचं, एखाद्या वेळेस मदत म्हणून थोडीफार, थोडीफार जास्त नाही, बरोबर, मम्मीला एखाद्या वेळेस, चला अभ्यास तर करणं महत्त्वाचं आहे, बरोबर, चला मग पुढं।
मुलांचे अष्टके त्यांनी कशी बाउंड्री कट करून अभ्यास केला त्याबद्दल बघू. आल्यानंतर काय केलं त्यांनी अष्टकामध्ये, आणि अष्टकामध्ये कोणकोणते मूलद्रव्य होते, कुठपर्यंत गेले, त्यांचे गुण पाहणार आहोत, दोष पाहणार आहोत, की डोबेरायनरला जे जमलं नाही ते अष्टकांनी कसं कवर करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल बघू. कुठपर्यंत पोहोचले ते, टोटल मूलद्रव्य बसले का, त्यावेळेस किती शोधले होते ते पूर्ण डिस्कशन करू. कसं मेमराईज करायचं ते पण साल मूलद्रव्य सगळं पाठ करू, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा कोण आलं, जे समजायचे दोष काही गुण आहेत त्याबद्दल डिस्कस केल्यानंतर, याला पण नाही जमलं मूलद्रव्य जेवढे होते तेवढे मांडायला. त्यानंतर एकाची एंट्री होती सगळ्यात जबरदस्त सायंटिस्ट, त्याचं नाव होतं मेंडेलीव. काय नाव होतं त्याचं? मेंडेलीव. मेंडल आणि मेंडेलीव हे दोघे जण अलग आहेत. मेंडल हे बायोलॉजीचे आहे ना, आणि मेंडेलीव हे अलग आहेत, बरोबर. याने मूलद्रव्यावर काम केलं. मेंडल यांनी जे पिझम सटायवम आहे ना त्याबद्दल, म्हणजे जे आपण काय म्हणतो वटाण्याच्या झाडावर काम केलं का, ते अलग, ते मेंडल होते, हे मेंडेलीव आहेत, बरोबर. मेंडेलीवची आवर्त सारणी धनाढ्य यांनीच जबरदस्त आपल्याला मांडणी करण्याची एक अलग पद्धत दाखवली. आणि पत्ते वापरले होते, आपण डिस्कस सांगू कशा पद्धतीनं कशा पत्त्याचा वापर करून आपण पत्त्याचं हे करतो ना, पण त्यामध्ये पत्त्याचा वापर करून किती जबर काम केलं त्याबद्दल बघणार आहोत. तर मेंडेलीवची आवर्त सारणी आहे, मग त्यांनी कॉलम रो कसे वापर केले, म्हणजे गन आणि आवर्त याचा वापर कसा केला, त्याला नावं कसे दिली मूलद्रव्य. त्याच्यानंतर हायड्रोजन आहे, हायड्रोजन बरोबर अभिक्रिया केली, हायड्राइड्स असतात, ऑक्साईड आहेत, त्याची अभिक्रिया कशी झाली, त्याचे मूलद्रव्य कसे आहेत, जबर नाव सांगितलं ते बघू, आहे ना. त्याच्यानंतर तुम्हाला अरेनियसचा नियम पण बघणार आहोत आपण याच्यामध्ये. अरेनियस जे नवीला होता, कदाचित तुम्हाला शिकू लागले नाही माहीत नाही, पण अरेनियसचे जे नियम आहेत त्याच्याबद्दल बघूया आपण, क्लिअर आहे. ओके, त्यानंतर जो आहे तो प्रो हा रशियन शास्त्रज्ञ होते, आपण डिस्कस करू पुन्हा, पण जस्ट आज बघायचं आपल्याला की काय शिकायचं आहे. त्यानंतर बघा जे आहे हेनरी मोजले, धनाटा मोजले, हेनरी मोजले म्हणा, मोसले म्हणा, काही पण म्हणू शकता, ब्रिटिश वैज्ञानिक होते. तर यांनी बघा मूलद्रव्याची मांडण्याची अलगच पद्धत, तर यावेळेस काय वापरला मूलद्रव्य, यांनी अलग वापरला, पण मदत तर यांची घेतली, बरोबर आहे. मेंडेलीवला माना लागेल, आणि मेंडेलीवच्या याच्यामध्ये थोडे गुण आणि दोष आहे पाठ करा, कारण पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने येत राहतो मार्कच्या याच्यामध्ये, त्याबद्दल आपण डिस्कस करू. हेनरी मोसलेने काय केलं, आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी कशी मांडली ते बघू. यालाच आधुनिक आवर्त सारणीचे जनक पण म्हणतात, यालाच आधुनिक आवर्त सारणीसुद्धा म्हणतात, आधुनिक आवर्त सारणी, बरोबर, मॉडर्न पिरियोडिक टेबल, आवर्त सारणी याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, समजते, त्याबद्दल बघणार आहोत. त्यानंतर मग हे झाल्यानंतर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन गॅदर केल्यानंतर की नेमकं काय आहे, त्याला बसवायचं कसं मूलद्रव्य, गण कसे बसवायचे, आहे ना, गण 18 आहेत, आवर्त 7 आहेत, टोटल मूलद्रव्य 118 बसवले एकदम बॉक्समध्ये, बरोबर आहे. त्याचे ब्लॉक पडले, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, आहे ना, आणि एफ ब्लॉक, त्याबद्दल बघणार आहोत, इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्याच्यानंतर कोण कसं एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये कसं उडी मारते त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला मी अफबाऊ प्रिन्सिपल पण सांगेन, हा 11वी 12वीचा अफबाऊ प्रिन्सिपल आहे, पण तुम्हाला मी आता सांगू नये, चलन. त्याच्यानंतर बघा सातवा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये पाहायचं आहे धातू आणि अधातू गुणधर्म, धातू आणि अधातू गुणधर्म, बरोबर आहे. की नेमकं आपण आता कशाला म्हणतो धातू आणि अधातू गुणधर्म, आणि हे आहे ना तुम्हाला पुन्हा डबल अजून पुढं लागणार आहे, तर याच धड्यामध्ये याच्या म्हणजे अजून 10वीमध्येच लागतील, पण आता व्हायचं असलं पाहिजे आतापासूनच, आहे ना, की नेमकं धातू कोणाला बनायचं, अधातू कसं कोणाला बनायचं. तर एवढे पॉईंट आहेत बघा आपल्याकडं, हे बघणार आहोत, हा डिस्कशन करणार आहोत याच्याबद्दलचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कळालं ना, शेअर करा तुमच्या मित्राबरोबर, आणि नवीन अशांत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, धन्यवाद, सबस्क्राईब, क्लिअर आहे. तर Thank you.